ओके गुड आफ्टरनून. आपण आजचं लेक्चर सुरू करू. ठीक आहे, तर आपण असं समजू की आता सर्वांनी जॉईन केलेलं आहे आणि बाकीचे लोक जे आहेत ते आता उशीर झाला, कारण की एक वाजून 4 मिनिटं झालेले आहेत. आपण 4 मिनिटं उशीरच हे केलं, तर आपण सुरुवात करू. आता प्रेझेंटेशन मोडमध्ये मात्र कुणाला जॉईन करता येणार नाही. ठीक आहे, मी तसं तुम्हाला मेसेजमध्ये लिहिलं होतं की ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, प्रेझेंटेशन चालू असताना कदाचित जॉईन करू देणार नाही ती सिस्टीम. मायक्रोफोन बंद ठेवा जेणेकरून डिस्टर्बन्स होणार नाही, आणि डिस्टर्बन्स रेकॉर्ड पण होतो त्याच्यामुळे शक्यतो बंद ठेवा मायक्रोफोन. जेव्हा मी काही विचारेल तेव्हा फक्त तात्पुरतं ऑन करायचं आणि पुन्हा बंद करून टाकायचं, म्हणजे आपल्याला डिस्टर्बन्स होणार नाही आणि रेकॉर्डिंग पण क्लीन रेकॉर्ड होईल. आपण लेक्चरची सुरुवात करू. आपलं हे आजचं 5वं लेक्चर आहे ऑटोकॅडचं. याच्यामध्ये मायक्रोफोन कोणाचा चालू असेल तर त्यांनी बंद करून टाका. तर याच्यामध्ये आपण काही फिगर्स जे होत्या ज्या नोट्स मध्ये मी काही फिगर्स दिल्या होत्या त्या आपण केल्या. अशी अपेक्षा आहे की तुम्ही फिगर काढून त्याच्यानंतर त्याचे कॉर्डिनेट्स लिहून ते मला एका कागदावर कॅम स्कॅनरने स्कॅन करून चांगल्या पद्धतीने ते पाठवावं, जेणेकरून मला समजलं पाहिजे की तुम्हाला काही प्रॉब्लेम येतो की नाही येत. अदरवाईज मग समजलं नाही तर स्पीड कदाचित जास्त होऊ शकते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कंट्रोल करणं मुश्किल होऊन जाईल. ठीक आहे, तर आपण कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टम सध्या शिकत आहे. कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टम मध्ये आपण थोडेसे ऍडिशनल आता ड्रॉइंग्स काढू. तर याच्यातले आपण काही फिगर जे आहेत त्या पाहिल्या होत्या. मायक्रोफोन कोणाचा चालू आहे का? मायक्रोफोन बंद करून टाका. मायक्रोफोन प्रीतम सांगोटेचा चालू आहे का? प्रीतमला जमत नाही का रे हे पहिला? एक काम करा, कोणी तरी ऑन करा मायक्रोफोन आणि प्रीतमला सांगा मायक्रोफोन कसा इथून. प्रीतम आवाज ऐकू येते का रे? झालं वाटत, केलं वाटत त्यांना, जमलं वाटत. ओके, तर आपण याच्यातले काही जे आहेत ते कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीमनी काढून पाहिले होते. त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपण स्टार्ट जी केली होती ती याच्यापासून केली होती, हे काढून पाहिलं. त्याच्यानंतर हे काढून पाहिलं, त्याच्यानंतर आपण हे काढून पाहिलं आणि प्लस साईन काढून पाहिलं. आता आपण याच्यातले नंतरचे जे आहेत हा टी आणि ई, इंग्लिश लेटर टी आणि इंग्लिश लेटर ई, हे आपण काढून पाहायचा प्रयत्न करू. ओके,
आपण इंग्लिश लेटर जर टी काढायचं असेल तर आपल्याला जसं सांगितलेलं आहे की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी आपण काढतो नेहमी. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी काढायचं असेल तर तुम्ही ड्रॉइंग एरियामध्ये अशा पद्धतीने पहिला पॉईंट सिलेक्ट करा की जेणेकरून पूर्ण ड्रॉइंग जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर निघालं पाहिजे. जे डोळ्यासमोर निघालं पाहिजे याचा अर्थ काय की ते स्क्रीनच्या खाली नको जायला, स्क्रीनच्या बाउंड्रीच्या बाहेर नको जायला. म्हणजे अशा पद्धतीने जागा सिलेक्ट करायची की जेणेकरून पूर्ण ड्रॉइंग आपल्या डोळ्याच्या समोर निघालं पाहिजे. नाही तर मग स्क्रीनच्या खाली जर गेलं तर कदाचित आपला कॉन्फिडन्स थोडा लूज होऊ शकतो, कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो, कारण की आपण पहिल्यांदाच करतो आहे. त्याच्यामुळे मग विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि मग त्याला असं वाटतं की व्यवस्थित येऊन राहिलं की नाही येऊन राहिलं, आणि मग चेक करायला तो जातो आणि कनेक्टिव्हिटी ब्रेक होऊन जाते. तर कनेक्टिव्हिटी ब्रेक नाही झाली पाहिजे याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपण अशा पद्धतीने ड्रॉइंग एरियामध्ये असा पॉईंट सिलेक्ट करायचा की जेणेकरून पूर्ण ड्रॉइंग हे आपल्या डोळ्याच्या समोर बनलं पाहिजे. ठीक आहे, आपला स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे, हा पॉईंट आपला स्टार्टिंग राहील. त्याच्यानंतर आपण असं जाऊ, ही डायरेक्शन राहील. त्याच्यानंतर आपण खाली जाऊ, खाली गेल्याच्या नंतर आपण इकडे जाऊ, त्याच्यानंतर असं वर जाऊ, त्याच्यानंतर इकडे, आणि मग अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपण इथे जाऊ. असं ओके, अशा पद्धतीने जाऊ. अशा पद्धतीने आपण ड्रॉइंग काढायचं. तर सर्वात पहिले ड्रॉइंगचं रीडिंग करायचं, आणि रीडिंग केल्याच्या नंतर जे डायमेन्शन आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकते, समजा आता आपल्या इथे हे डायमेन्शन दिलेलं नाही आहे, फॉर एक्झाम्पल याला वाय म्हणा, हा पॉईंट वाय आहे आणि हा पॉइंट झेड आहे, तर वाय टू झेड अंतर किती असू शकते तुमच्या हिशोबाने, कॅल्क्युलेट करता येईल का वाय टू झेड अंतर किती असू शकते? आता कॉमन सेन्स आहे, तसं काही फार कठीण नाही आहे. तुम्ही थोडस थोडा विचार करा त्याच्यावर आणि ते अंतर कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. 11 सर, 11 आहे का? 11 11 ठीक आहे. हे 4 आहे, हे 4 आहे आणि हे 3 आहे, हे 11 नंतर येईल. अशा पद्धतीने आपण कॉमन सेन्स वापरतो आणि इथे अंतर आपल्याला देता नाही येत, कारण की ते रिडंडंट डायमेन्शन होतं. रिडंडंट म्हणजे अनावश्यक डायमेन्शन होतं, त्याच्यामुळे ड्रॉइंग हे आपलं रिजेक्ट होऊ शकते. जर आपण ते 11 तिथं स्पेसिफाय केलं तर आपलं ड्रॉइंग रिजेक्ट होऊन जाईल, कारण की ते अनावश्यक आहे. इवन हे पण इथे अनावश्यक आहे, इथे ते 3 दिलेलं आहे ना, हे पण अनावश्यक आहे, पण हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी 3 दिलं, अदरवाईज हे पण देता येत नाही. इथे 3च डायमेन्शन देता येतात, हे एक, हे दुसरं आणि हे तिसरं. बाकीचे सर्व डायमेन्शन जे आहेत ते देता येत नाही. रूल प्रमाणे इंटरनॅशनल रूल आणि इंडियन रूल जो आहे ड्रॉइंगचा, त्याच्याप्रमाणे ऍडिशनल डायमेन्शन किंवा रिडंडंट डायमेन्शन आपल्याला देता येत नाही, अनावश्यक डायमेन्शन देता येत नाही. त्याच्यामुळे आपण ते अनावश्यक डायमेन्शन ते स्पेसिफाय करू शकत नाही. ओके, ते आपल्याला अज्युम करायचे असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला कॉर्डिनेट्स येतील आणि अशा पद्धतीने आपण कॉर्डिनेट्स आपण द्यायचे आहेत. तर पहिले एल कमांड द्या तुम्ही, एल कमांड एंटर करा. कॉम्प्युटर तुम्हाला विचारेल स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट, लेफ्ट माउस बटन क्लिक करा, म्हणजे ऑटोमॅटिक पहिला पॉइंट चाललं होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्ही द्या 4, 0, त्याच्यानंतर द्या 0, -7, त्याच्यानंतर द्या 3, 0, त्याच्यानंतर तुम्ही द्या 0, 7, त्याच्यानंतर द्या 4, 0, त्याच्यानंतर द्या तुम्ही 0, 3, आणि लास्टमध्ये -11, 0. प्रत्येक वेळेस ऍट द्यायचं आहे आणि एंटर करायचं आहे. एंटर केल्याच्या नंतर 0, -3 हे लास्ट डायमेन्शन राहील आणि इथे एस्केप करून कॅन्सल करायचं. झेड एंटर, ई एंटर करायचं, आपलं ड्रॉइंग जे आहे ते झूम होईल. आणि झेड डबल एंटर करायचं, डबल एंटर केल्याने मॅग्निफाईंग ग्लास येईल आणि आपल्याला ते स्क्रीनवर ऍडजस्ट करता येईल. अशा पद्धतीने आपण टीचे कॉर्डिनेट्स काढू शकतो. तशाच पद्धतीने आपण ईचं पण कॉर्डिनेट्स काढू शकतो. इथे पण आपल्याला काही डायमेन्शन मिसिंग आहे, ते डायमेन्शन आपण इझिली काढू शकतो. ठीक आहे, याच्यात पण अनावश्यक डायमेन्शन दिलेले आहेत, हे फक्त आपण विद्यार्थ्याला समजायसाठी दिलेले आहेत, अदरवाईज प्रत्येक ठिकाणी असं डायमेन्शन देता येत नाही.
तुम्ही एकाच ठिकाणी डायमेन्शन देऊ शकता. इथे मॅक्सिमम तुम्ही तीन डायमेन्शन देऊ शकता. म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल जर ड्रॉइंग काढायचं असेल किंवा आपल्याला आपल्या आपल्या इथून एक भारतात दुसऱ्या कंपनीला पाठवायचं असेल तर फक्त तीन डायमेन्शनच अलाउड आहे. हे डायमेन्शन इथे जे आहेत ते अनावश्यक आहे, ते हे रिडंडंट डायमेन्शन आहेत, हे फक्त तुम्हाला समजायसाठी आम्ही काढलेले आहेत. अदरवाईज असं तुम्हाला डायमेन्शन देता येत नाही, फक्त तीनच डायमेन्शन देता येतात. तर तुम्ही तीन डायमेन्शन देऊ शकता आणि बाकी सर्व तुम्हाला गेस करायचं आहे की दोन अंतर जे आहे ते कोणतं कुठं कुठं दोन अंतर घ्यायचं आहे. हां, तुम्ही एक काम करू शकता, जर तुम्हाला असं वाटलं की इथे काही कन्फ्युजन होऊ शकते तर तुम्ही हे दोन डायमेन्शन जिथं जिथं येणार आहे त्या तेवढे कॅल्क्युलेट करून तुम्ही तिथे ब्रॅकेटमध्ये ती व्हॅल्यू स्पेसिफाय करू शकता. जसं हे दोन डायमेन्शन किती ठिकाणी आहे, एक दोन तीन चार पाच आणि पाच ठिकाणी आहे, तर मग तुम्ही काय करू शकता, इथे इथे दोनच्या नंतर ब्रॅकेटमध्ये पाच असं लिहू शकता. हे अलाउड आहे इंटरनॅशनली आणि नॅशनली पण अलाउड आहे. म्हणजे टू आणि ब्रॅकेटमध्ये फाईव्ह असं तुम्ही स्पेसिफाय करू शकता. पण हे असं लिहिता येत नाही, तर टू कॉमा फाईव्ह आपण देऊ शकतो. इथे सेवन द्यावं लागेल. सेवनमध्ये पण तुम्ही तुम्हाला जर वाटत असेल थोडं जास्त क्लिअर द्यायचं आहे तर इथं तुम्ही टू असं देऊ शकता. म्हणजे याचा अर्थ काय, सात हे डायमेन्शन जे आहे ते दोन वेळा येणार आहे, दहा हे डायमेन्शन एकच वेळा येणार आहे आणि दोन जे डायमेन्शन आहे ते पाच वेळा येणार आहे असं तुम्ही सांगू शकता. हे अलाउड आहे पण हे अलाउड नाही आहे असं प्रत्येक ठिकाणी आपल्याला डायमेन्शन स्पेसिफाय करता येत नाही. अशा पद्धतीने आपण डायमेन्शन देऊ शकतो. आता आपण याची सुरुवात करू. मी काय केलं की जे जुनं आपलं ड्रॉइंग होतं त्याच्यामध्येच हे काढलं, तर मग आपण खालून सुरुवात करू. सेवन कॉमा झिरो, सेवन कॉमा झिरो दिलं, त्याच्यानंतर झिरो कॉमा टू, त्याच्यानंतर मायनस फाईव्ह कॉमा झिरो, ॲट द रेट झिरो कॉमा टू, ॲट द रेट फाईव्ह कॉमा झिरो, ॲट द रेट झिरो कॉमा टू, ॲट द रेट फाईव्ह कॉमा झिरो, ॲट द रेट झिरो कॉमा टू, ॲट द रेट फाईव्ह कॉमा झिरो आणि ॲट द रेट झिरो कॉमा टू, त्याच्यानंतर ॲट द रेट मायनस सेवन कॉमा झिरो आणि ॲट द रेट झिरो कॉमा मायनस टेन इन है ना, मायनस टेन आणि एस्केप. एस्केप केल्याच्यानंतर आता याच्यात मी ॲक्च्युअलमध्ये या फाईलमध्ये दोन ड्रॉइंग काढलेले आहेत, त्याच्यामुळे झेड एंटर ई एंटर केल्यावर टी आणि ई दोन्ही दिसेल. म्हणजे इथं सिंगल जर ड्रॉइंग असतं तर कदाचित हे खूप जास्त झूम झालं असतं, पण इथे त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला दोन्ही आता दिसतात. दोन्ही त्यांनी काय केलं, बाउंड्रीच्या आतमध्ये फिट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी कमांड आहे झेड एंटर ई एंटर, अशा पद्धतीची कमांड आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, होमवर्कमध्ये लेटर एच हे घेऊ शकता. होमवर्कमध्ये लेटर एच हे घेऊ शकता. होमवर्कमध्ये हे लेटर एच जे आहे ते तुम्ही करू शकता. होमवर्कमध्ये हे लेटर एच आपण घेऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आता तुम्ही काहीच ॲक्च्युअलमध्ये कधीच होमवर्कमध्ये काहीच पाठवलं नाही, तुम्ही एका साध्या कागदावर लेटर एच घ्या. याच्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी करता येईल, तर सर्वात पहिले तर क्रिएटिव्हिटी ही आहे की तुम्हाला हे लेटर काढता आलं पाहिजे, एच पोकळ एच काढता आला पाहिजे. ठीक आहे, असं अशा पद्धतीने तुम्ही एचचं कन्स्ट्रक्शन करा. दिस इज द फर्स्ट क्रिएटिव्हिटी. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे डायमेन्शन्स घेता आले पाहिजे आणि हे डायमेन्शन्स म्हणजे हे सर्व सारखे असले पाहिजे, हे असं बारीक नसलं पाहिजे. हे विड्थ जी आहे ती प्रत्येक ठिकाणी सारखी असली पाहिजे. अशा पद्धतीने ते काढायचं. स्केल वगैरे घ्या तुम्ही किंवा हाताने काढलं तरी चालेल. डायमेन्शन कॉन्स्टंट ठेवा आणि डायमेन्शन चूज करताना तुम्हाला स्वतःच ते चूज करायचे. त्याचं फ्रीडम आहे तुम्हाला की हे 11 ठेवायचं की 10 ठेवायचं की 15 ठेवायचं. तुम्ही 15 घेऊ शकता, तुम्हाला वाटलं तर 10 पण घेऊ शकता, हे तुम्हाला वाटलं तर 3 पण घेऊ शकता किंवा 2 पण घेऊ शकता. व्हॉट एव्हर डायमेन्शन यू वॉन्ट, अशा पद्धतीने तुम्ही चूज करू शकता.
पण हे जे थिकनेस आहे ही कॉन्स्टंट तुम्ही ठेवू शकता. आता मला सांगा की आपण समजा हे एच लेटर घेतलं, अशी किती कोणकोणते लेटर्स तुम्हाला काढता येईल? फक्त त्यात तीर्प वगैरे नाही आलं पाहिजे, कारण की आपण ते शिकवलं नाही ना आतापर्यंत. तीर्प आपल्याला आपल्याला सर्व 90 डिग्री मध्ये इन्क्रीमेंट पाहिजे. हे एक एच लेटर आहे असं आणखी. आणखी काय कोणती फिगर काढता येईल का याच्याशिवाय? किंवा आपण पायऱ्या काढल्या होत्या, आपण त्याची डायरेक्शन पण चेंज करू शकतो, अशा पण पायऱ्या काढू शकतो. ही पण एक पद्धत आपण काढू शकतो. हे पण एक एच लेटर आहे, हे आहे. किंवा मग तुम्ही तुमचा विचार करा आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही आणखी काही लेटर जर काढता येत असतील तर ते तुम्ही काढू शकता. स्वस्तिक पण काढू शकतो आपण. स्वस्तिक माहित आहे का कसं असतं? तर स्वस्तिक फक्त तुम्ही याला एक म्हणता, याला एक ड्रॉइंग असं कन्सिडर करा, ठीक आहे. हे पण याला पोकळ वगैरे करून तुम्ही असं काढू शकता. असं जमेल का, काढता येईल का असं स्वस्तिक? ठीक आहे. तर आता तुम्हाला हे काढावं लागेल आणि मला डायमेन्शन वगैरे ते पाठवावं लागेल, तर त्याच्यानंतर आपल्याला समोरचं घेता येईल. अदरवाईज आपल्याला समोर नाही जाता येणार, कारण की आता कसं आहे की वन वे कम्युनिकेशन आहे. तुम्हाला ते समजलं आहे नाही आहे, तुमची किती चूक होते, बरोबर येते, हे आपल्याला कळायला काहीच मार्ग नाही आहे. आणि तुम्ही आतापर्यंत एकही कागद, एकही व्हॉट्सॲप, एकही फिगर हे काढलेलं नाही. आता मला प्रॉब्लेम असा आहे की मला हे माहीत नाही की तुम्हाला कॅमेरा ऑन, म्हणजे मोबाईलचा कॅमेरा तर ऑलमोस्ट लहान मुलांना ऑपरेट करता येते, पण तुम्हाला करता येते की नाही येत? तुम्हाला हाताने किंवा पेनाने किंवा पेन्सिलने एखादी फिगर काढता येते का हे पण माहीत नाही आहे, तेवढं स्किल आहे की नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते स्कॅन करता येते का, व्हॉट्सअपवर शेअर करता येते का, हे माहीत नाही. कारण की आपल्याला जर हा प्रॉब्लेम असेल तर मग कदाचित आपल्याला ते ऑनलाईनमध्ये इतकं करता येणं शक्य होणार नाही. हा हे सर्व प्रॉब्लेम्स आहेत. फक्त आता मला सध्या एवढं समजते की तुम्हाला जॉईन करता येते आणि म्यूट वगैरे करता येते किंवा अनम्यूट करता येते, पण फोटो काढता येते का, कॅम स्कॅनर स्कॅन करता येते का एखादं पेज, किंवा पेन्सिलनी व्हाईट पेपरवर किंवा कोणत्याही पेपरवर लिहिता येते का कोऱ्या पेपरवर, त्याच्यानंतर पेन्सिलनी किंवा पेनाने तुम्हाला कॉर्डिनेट्स लिहिता येतात का, हे माहीत नाही आहे. तर त्याच्यामुळे हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत आपण समोर जाण्यात काही अर्थ नाही आहे की नाही? तर काय होईल, मास्टर शिकून राहिला आणि आपल्याला काहीच येऊन नाही राहिला असं नाही व्हायला पाहिजे. असं अवॉइड करायसाठी आपल्याला थोडं ब्रेक घ्यावं लागेल. ब्रेक घ्यावं लागेल म्हणजे काय करावं लागेल, पहिले तुमच्याकडून आलं पाहिजे, तुम्ही काहीतरी होमवर्क केलं पाहिजे, याच्यातलं एक किंवा दोन किंवा मग सर्वच ड्रॉइंग जे झालेले आहेत ते जरी केले तुम्ही तरी सुद्धा आपल्याला चालेल. पण जर तुम्हाला ते करता येत असेल, ते पॉसिबल असेल, करता तर येत असेल असं वाटतं, पण आता एक्झॅक्टली माहीत नाही, कारण की सिटीमध्ये तर सर्व विद्यार्थ्याला सर्व ऑपरेट करता येते, मोबाईल ऑपरेट करता येते, सर्वच ऑपरेट करता येते. तुम्हाला ऑपरेट करता येत असेल पण दुसऱ्या कामासाठी करता येत असेल, याच्यासाठी करता येत नसेल असं होऊ शकते. तर ते तुम्ही मला तोपर्यंत रिस्पॉन्स जर दिला तर मग आपण समोर जाऊ, नाही तर मग अदरवाईज जेव्हा तुमचे ऑफलाईन क्लासेस सुरू होतील त्याच वेळेस आपण समोरचं घेऊ, ठीक आहे. मग तुम्ही जर आता कार्डिशियन कॉर्डिनेटचे जर हे सर्व काढून मला पाठवले तर मी समोरचं घेऊ शकतो. अदरवाईज आपण इथे स्टॉप करू आणि जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा मग ते ॲक्च्युअल प्रॉब्लेम पाहू आपण आणि त्याच्यानुसार मग फर्दर प्रोसिड करायचं की नाही हे ठरवू, ठीक आहे. आपण इथे आजचा क्लास स्टॉप करू आणि तुम्ही मला व्हॉट्सॲपवर आता कागद स्कॅन करून पाठवा.
ऍट द रेट आणि कॉर्डिनेट्स एवढं जरी लिहिलं आणि फिगर जरी काढली तरी सफिशियंट आहे. ठीक, ओके, थँक्यू.